लायन्स गार्डन समोरील रस्त्याचे काम न केल्यास आप करणार आंदोलन. शेगाव येथील अरुंद रस्त्यावरही अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन. शिळघाटा ते खोपोली दरम्यान मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर लायन्स क्लब ऑफ खोपोली हॉल समोरील रस्त्यावर मागील 2 ते 3 वर्षांपासून पाण्याच्या गळतीमुळे मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे सदर ठिकाणी गाडीचे अपघात होत असतात. या खड्ड्यांमुळे दुर्घटना होऊन भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे. याबाबत नगर परिषद प्रशासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत आम आदमी पार्टीने पत्रव्यवहार देखील केलेला आहे. नगर परिषद सुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत गेले 2 वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करीत आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती अद्याप झालेली नाही. मोठी दुर्घटना घडल्यावर शासन लाखांमध्ये मदत करते, यापेक्षा गांभीर्य समजून मोठी दुर्घटना झाल्यावर मदत करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी उपाययोजना केल्यास जनतेला मोलाचे सहकार्य होऊ शकते. यासाठी त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी. याकरिता आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पार्टीचे कर्जत खालापूर प्रभारी डॉक्टर रियाज पठाण, खालापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, खोपोली शहराध्यक्ष यासुद्दीन खान यांनी निवेदन दिले आहे. या संदर्भात त्वरित उपाययोजना न झाल्यास आम आदमी पार्टीतर्फे बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असून लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबत शिळफाटा येथील रस्त्यावर शिळगाव येथील रोडवर रस्त्याची रुंदी कमी झाल्याने गाड्या खड्ड्यात जात आहेत. या खड्ड्यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची सूचना नसल्याने व रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणीही वारंवार अपघात होत असतात. आम आदमी पार्टीतर्फे या रस्त्याचे काम सुरू करावे व या ठिकाणी खबरदारीचा बोर्ड लावून जनतेस आवाहन करावे असे सूचना देखील यावेळी करण्यात आली आहे. खोपोली शहरात दररोज सकाळी 9 ते 10 या वेळेत आपतर्फे सुरू असणाऱ्या आप जनसमस्या निवारण शिबिरामुळे जनसामान्यांना नागरी समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून जनतेच्या सहकार्याने समस्यावर आम आदमी परखड काम करेल. या दोन्ही रोडच्या संदर्भात दखल न घेतल्यास आंदोलन करू असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केले आहे. सहज समाचार, खोपोली. Thank you.